मित्रांनो, इन्शुरन्स खरेदी करायचा असेल तसेच जीवनभर कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक करण्याकरिता आजही जास्तीत जास्त नागरिक लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LIC निवड करतात. 1 जुलै 2021 रोजी एक नवीन पेन्शन योजना सुरू केली असून यामध्ये नागरिकांना फक्त एकदाच प्रीमियम भरून आयुष्यभरासाठी एक फिक्स्ड पेन्शन मिळते. काय आहे तो प्लॅन? पेन्शनसाठी पात्रता काय आहे? किती रक्कम जमा करून किती पेन्शन मिळू शकते? सर्व कॅल्क्युलेशन व्याजदरासह जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर या योजनेचे नाव आहे LIC सरल पेन्शन योजना, टेबल नंबर 862. नावाप्रमाणेच ही योजना अतिशय सरळ आहे व नागरिकांना समजण्यासाठी सोपी. सर्वात आधी बघूया की पेन्शन तुम्हाला कधी व कोणत्या मोडमध्ये मिळू शकते. प्रीमियम भरल्यानंतर पेन्शन दर महिना, दर 3 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी आणि दरवर्षी मिळवता येते, जी सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली किंवा इयरली पेन्शन पेमेंटचा ऑप्शन योजना सुरू करताना तुम्हाला निवडता येतो. जसा मोड त्यानुसार पेन्शन सुरू होईल. जसे मंथली म्हणजे मासिक पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून एका महिन्यातच तुम्हाला आयुष्यभरासाठी पेन्शन सुरू केली जाईल. क्वार्टरली ऑप्शनमध्ये प्रीमियम भरल्याच्या 3 महिन्यांनंतर, हाफ इयरलीमध्ये 6 महिन्यांनंतर आणि इयरली मोडमध्ये प्रीमियम भरल्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर तुमची होल लाईफ पेन्शन सुरू केली जाईल. पॉलिसी टर्म किंवा योजनेचा कालावधी. मित्रांनो, LIC सरल पेन्शन योजना एक सिंगल प्रीमियम पेन्शन प्लॅन आहे, ज्यामध्ये फक्त एकदाच तुम्हाला लमसम प्रीमियम भरावा लागतो व त्यानंतर तुम्ही निवडलेल्या मोडनुसार आयुष्यभर, होल लाईफ, अंटिल द डेथ ऑफ पॉलिसी होल्डर एक फिक्स्ड पेन्शन तुम्हाला मिळत राहते. योजनेअंतर्गत निवड करण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. ऑप्शन 1, लाईफ ॲन्युटी विथ रिटर्न ऑफ 100% ऑफ परचेस प्राईस. आणि ऑप्शन 2, जॉईंट लाईफ लास्ट सर्वायवर ॲन्युटी विथ रिटर्न ऑफ 100% ऑफ परचेस प्राईस ऑन डेथ ऑफ लास्ट सर्वायवर. या दोन्ही ऑप्शन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स जाणून घेण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. ॲन्युटी ऑप्शन वन्स चूजन कॅनॉट बी ऑल्टर्ड. यापैकी कोणताही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर त्यानंतर तो बदलता येणार नाही. त्यामुळे प्रीमियम भरण्यापूर्वी विचारपूर्वकच ऑप्शन निवडा. बेनिफिट्स किंवा लाभ. ऑप्शन 1, लाईफ ॲन्युटी विथ रिटर्न ऑफ 100% ऑफ परचेस प्राईस हा सिंगल लाईफसाठीचा ऑप्शन आहे. म्हणजे पात्रतेप्रमाणे कोणतीही व्यक्ती यात प्रीमियम भरून फक्त स्वतःसाठी होल लाईफ, आयुष्यभरासाठी फिक्स्ड पेन्शन मिळवू शकते. या प्लॅनमध्ये ज्यावेळी पेन्शनधारकाचा मृत्यू होतो त्यावेळी त्वरित पेन्शन थांबविली जाते आणि जो काही प्रीमियम जमा असेल तो पूर्ण GST व्यतिरिक्त, एक्सक्लुडिंग GST, त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केला जातो. म्हणजे तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत नियमित फिक्स्ड पेन्शन आणि तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही भरलेली सर्व रक्कम नॉमिनीला परत, ज्यामुळे नॉमिनीचेही भविष्य सुरक्षित होते. थोडक्यात डबल बेनिफिट. आता ऑप्शन 2, जॉईंट लाईफ लास्ट सर्वायवर ॲन्युटी विथ रिटर्न ऑफ 100% ऑफ परचेस प्राईस ऑन डेथ ऑफ द लास्ट सर्वायवर. मित्रांनो, या ऑप्शनमध्ये स्वतःसोबत स्पाऊस म्हणजे वैवाहिक जोडीदारालाही समाविष्ट करून घेता येते, ज्यामुळे प्रीमियम भरल्यानंतर ठरलेल्या मोडनुसार पेन्शनधारक जिवंत असेपर्यंत एक फिक्स्ड पेन्शन मिळत राहते. जर प्राथमिक पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर जॉईंट लाईफ ऑप्शन असल्यामुळे द्वितीय पेन्शनधारक किंवा जोडीदारालाही तितकीच पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. आणि समजा कालांतराने दोघांचाही मृत्यू झाला तर पेन्शन बंद केली जाते आणि योजनेमध्ये जमा असलेला सर्व प्रीमियम हा त्याच्या नॉमिनी किंवा कायदेशीर वारसदाराला परत केला जातो. थोडक्यात जिवंत आहात तोपर्यंत फिक्स्ड पेन्शन आणि मृत्यूनंतर नॉमिनीला जमा प्रीमियमचे एकरकमी पेमेंट, इथेही तिहेरी फायदा तुम्हाला मिळतो. तर अशा बहुउपयोगी योजनेसाठी पात्रता काय आहे? मित्रांनो, यात मिनिमम एज ॲट एंट्री 40 इयर्स कम्प्लिटेड, म्हणजे गुंतवणूक करून पेन्शन मिळवण्याकरिता कमीत कमी वय 40 वर्ष पूर्ण आणि मॅक्सिमम एज ॲट एंट्री 80 इयर्स कम्प्लिटेड, जास्तीत जास्त 80 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे. कारण फक्त 40 ते 80 वर्ष वयोगटातील नागरिकांनाच यात सहभागी होता येते. या टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे कमीत कमी 1,000 रुपये मंथली दर महिना, 3,000 रुपये क्वार्टरली दर 3 महिन्याने, 6,000 रुपये हाफ इयरली दर 6 महिन्यांनी आणि 12,000 रुपये इयरली म्हणजे दरवर्षी पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला त्यानुसार प्रीमियम भरावा लागणार आहे. तो प्रीमियम किती असेल किंवा पेन्शनच्या मोडनुसार किती व्याजदराने पेन्शन मिळेल हे आपण यापुढे बघणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. सरळ पेन्शन योजनेमध्ये जास्तीच्या परचेस प्राईसवर कोणतीही मर्यादा नाही, नो मॅक्सिमम लिमिट. हवा तो प्रीमियम भरून यात तुम्हाला गुंतवणूक सुरू करता येते. कारण प्रीमियमची रक्कम जितकी जास्त तितका पेन्शनवर फायदा मिळतो, म्हणजे इन्सेंटिव्ह्ज. हे इन्सेंटिव्ह्ज
वे ऑफ इन्क्रीज इन द एन्युटी रेट, म्हणजे वाढीव पेन्शन दराच्या स्वरूपात तुम्हाला मिळतात. थोडक्यात जी काही पेन्शन असेल त्यामध्ये इन्सेंटिव्हची रक्कम ॲड करून तुम्हाला मिळते. प्रीमियमच्या रकमेनुसार मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली आणि इयरली पेन्शनवर प्रति 1000 परचेस प्राईसवर किती इन्सेंटिव्ज मिळतात याच्या माहितीचा टेबल आता स्क्रीनवर आहे, जो तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. पॉलिसी सरेंडर आणि लोन फॅसिलिटी. मित्रांनो, योजनेमध्ये पैसे गुंतवून 6 महिने पूर्ण झाल्यानंतर किंवा प्रीमियम भरल्यापासूनच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला पॉलिसी सरेंडर करता येते. तसेच गरज असल्यास त्यावर लोन देखील मिळते. पेन्शनधारक स्वतः, स्पाऊस म्हणजे वैवाहिक जोडीदार अथवा त्यांच्या मुलांना जर क्रिटिकल इलनेस म्हणजे गंभीर आजाराचे निदान झाले असेल तर पॉलिसी सरेंडर करता येते. जी काही परचेस प्राईस किंवा प्रीमियम पेन्शनधारकाने भरला असेल त्याच्या 95% रक्कम त्याला परत मिळते. LIC मार्फत 20 गंभीर आजारांची एक लिस्ट जाहीर करण्यात आली असून आता तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहे. लक्षात घ्या, जर आजार यापैकी एक असेल तर त्यासंबंधीचे कागदपत्र LIC मेडिकल एक्झामिनरकडून तपासून त्यावर अप्रुव्हल घेणे गरजेचे असेल. त्यानंतरच तुम्हाला प्रीमियमच्या 95% रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळेल. आता पॉलिसीवर लोन किती मिळते? पॉलिसीवर किती लोन मिळू शकते हे तुमच्या वार्षिक पेन्शनवर अवलंबून असते, कारण लोनवर आकारले जाणारे वार्षिक व्याज तुमच्या वार्षिक पेन्शन रकमेच्या 50% जास्त असणार नाही याचे कॅल्क्युलेशन करूनच मॅक्सिमम लोन पॉलिसीवर दिले जाते. तसेच जे काही व्याज आकारले जाते ते तुम्हाला देय असलेल्या पेन्शनच्या रकमेतून वसूल करण्यात येते आणि पेन्शनधारकाला लोनची मुद्दल केव्हाही जमा करून कर्जमुक्त होता येते. मित्रांनो, यानंतर आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा, किती रक्कम भरली तर किती पेन्शन मिळेल. याचे कॅल्क्युलेशन आपण 2 वेगवेगळ्या एक्झाम्पलमार्फत समजावून घेऊ. समजा राजेशचे वय 42 वर्ष आहे आणि सरल पेन्शन इमिडिएट ॲन्युटी प्लॅनमध्ये त्याने ॲन्युटी ऑप्शन म्हणजे पेन्शनसाठी सिंगल लाईफचा पर्याय निवडला आणि सम ॲश्युअर्ड विम्याची मूळ रक्कम किंवा परचेस प्राईस तो भरणार आहे 15 लाख रुपये, ज्यावर 1.8% दराने 27,000 रुपये GST आकारला जाईल. असा एकूण 15,27,000 रुपये प्रीमियम राजेशला भरावा लागेल. राजेशने पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून त्याच्या मुलाचे नाव लावलेले आहे असे आपण गृहीत धरू. यानुसार राजेशला 4.83% दराने 6,151 रुपये पेन्शन दर महिना म्हणजे मंथली मोडमध्ये संपूर्ण आयुष्य दिली जाईल. पेन्शनचा मोड क्वार्टरली असेल तर 4.86% दराने दर 3 महिन्याला 18,544 रुपये, हाफ इयरली मोडमध्ये 4.90% दराने 37,425 रुपये आणि इयरली मोडमध्ये दरवर्षी 4.99% दराने 76,125 रुपये पेन्शन राजेशला आयुष्यभरासाठी मिळेल. मित्रांनो, भरलेल्या 15 लाखांच्या प्रीमियमवर राजेशला 4,657 रुपये लोन मिळू शकते आणि जर पॉलिसी क्रिटिकल इलनेससाठी सरेंडर केली तर प्रीमियमच्या 95% म्हणजे 14,25,000 रुपये राजेशला परत मिळतील. जर काही कारणास्तव राजेशचा कालांतराने मृत्यू झाला तर प्रीमियमची सर्व रक्कम म्हणजे 15 लाख रुपये नॉमिनीला म्हणजे राजेशच्या मुलाला परत दिले जातील. आता समजा जॉईंट लाईफचा पर्याय निवडून राजेशने त्याच्या पत्नीला सरल पेन्शन योजनेमध्ये सहभागी करून घेतले असेल, ज्यात पत्नीचे वय 40 वर्ष आहे. एक रकमी प्रीमियम प्लस GST असेल 15,27,000 रुपये. त्यामुळे योजनेअंतर्गत राजेश किंवा त्याची पत्नी जिवंत असेपर्यंत 4.81% दराने मंथली म्हणजे दर महिना 6,125 रुपये पेन्शन मिळेल. 4.84% दराने क्वार्टरली दर 3 महिन्याला 18,469 रुपये. 4.88% दराने हाफ इयरली मोडमध्ये दर 6 महिन्याला 37,275 रुपये आणि 4.96% दराने इयरली म्हणजे दरवर्षी 75,675 रुपये आयुष्यभर फिक्स्ड पेन्शन मिळते. तसेच जॉईंट लाईफमध्ये 3,98,289 रुपये लोन राजेशला मिळू शकते आणि पॉलिसी सरेंडर केली तर 14,25,000 रुपये त्याला परत मिळतील. समजा कालांतराने राजेशचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ठरलेल्या मोडनुसार तितकीच पेन्शन आयुष्यभर मिळत राहते आणि राजेशच्या पत्नीचाही मृत्यू झाला तर पॉलिसी परचेस प्राईस किंवा भरलेला संपूर्ण प्रीमियम 15 लाख रुपये त्यांच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसदाराला परत केले जातील. तर मित्रांनो, संपूर्ण योजना व पेन्शनची माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करतो. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट करून अवश्य विचारा. तसेच व्हिडिओ दरम्यान दाखवलेली उदाहरणे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा पुन्हा बघायला मिळतील. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.